गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवला जावा अशा मागणीचं विधेयक मांडलंय. या अगोदर लोकसभेत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्याला मंजुरी देखील मिळाली होती. मात्र यावेळी काँग्रेससह विरोधी पक्षांनी याला जोरदार विरोध केला होता. शिवाय अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीर आरक्षण विधेयक 2019 मध्येही सादर केलं. सरकारला हे विधेयक मंजूर करून घेण्यात राज्यसभेत यश येतं की नाही हे पाहावं लागणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेल्या राष्ट्रपती राजवटीचा कालावधी 2 जुलैला संपतोय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.am